बांधकाम परवाना देत असताना हरित इमारत उभारण्याच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टार रेटिंगची सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. यंदाच्या अंदाजपत्रकात पावसाचं पाणी फिल्टर करून कूपनलिकेत सोडणाऱ्या मिळकतदारांना मिळकतीत 2% सूट देण्यात येणार आहे. बांधकाम परवाना देत असताना हरित इमारत उभारण्याच्या विकासाला प्रोत्साहित करण्यासाठी स्टार रेटिंगची सुरुवात करण्यात येणार आहे. ज्या सोसायटी किंवा मोठ्या अपार्टमेंटमध्ये ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण करण्यात येईल त्या अपार्टमेंटला उपविधी करामध्ये सूट देण्याचा प्रस्ताव अंदाजपत्रकात ठेवण्यात आला असल्याची माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. जो नवीन इमारत बांधतात त्यांच्या डिझाईनिंग चेकिंग करून त्यांना सूट द्यायचा राज्य शासनानं चेंबर एजन्सी केलेली आहे. त्या एजन्सी माध्यमातून चेकिंग केला त्यांचं त्याप्रमाणे त्या बिल्डिंगचा डिझाईन असेल तर त्यांना वेगळा वेगळा सिल्वर गोल्ड प्लॅटिनम असा वेगळा कॅटेगरी केलेला आहे. त्याप्रमाणे पण त्यांना 2.5%, 5%, 7.5% तसं डेव्हलपमेंट चार्जेसमध्ये त्यांना सूट मिळतात आणि मिळकती करामध्ये पण त्यांना सूट मिळतात. आम्ही जो प्रपोज करायचं मिळकत करामध्ये सूट त्याच्या व्यतिरिक्त तिथे पण असणार आणि याप्रमाणे नक्की नवीन बिल्डिंगसाठी गृहा ग्रीन बिल्डिंगच्या कॉन्सेप्टच्या माध्यमातून त्यांना सूट मिळू शकते. त्या माध्यमातून पुढचा भविष्यामध्ये पण शहरामध्ये व्यवस्थित एनर्जी सेव्हिंग वॉटर सेव्हिंगच्या बिल्डिंग असला पाहिजे म्हणून एक कॉन्सेप्ट सुरू करण्यासाठी एक सुरुवात करण्यासाठी आम्ही या माध्यमातून आम्ही पण अंमलबजावणी करत. आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाची आचारसंहिता लागू झाल्यानं यंदाच्या वर्षीचं पालिकेचं अंदाजपत्रक आचारसंहितेच्या कात्रीत सापडलं आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अंदाजपत्रक सादर केलं जाऊ शकतं की नाही याची माहिती घेऊन पालिका पदाधिकाऱ्यांना कल्पना दिली जाईल अशी माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली.